नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पालिका प्रशासनाने सिडको वसाहतीमध्ये रस्त्यांचे बांधकामाला सुरुवात करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 27 किलोमीटर रस्ते बांधकामाविषयी प्रशासकीय ठराव मंजूर झाल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर या ठरावाप्रमाणे पनवेल महापालिकेने 237 कोटी रुपये खर्च करून विविध प्रभागांमध्ये रस्ते बांधकामासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या दसऱ्यानंतर काही दिवसात खड्डेमुक्त रस्त्यांचे सामान्य पनवेलकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी चिन्हे दिसत आहेत. सिडको वसाहतीमध्ये रस्ते आणि इतर सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यावर पालिकेने पहिल्यांदाच कोट्यवधी रुपयांची विकास कामे हाती घेतली आहेत. 27 किलोमीटर रस्त्यांसाठी पालिका 237 कोटी रुपये खर्च करणार आहे. यामध्ये 16 किलोमीटरचा मार्ग डांबरी आणि 11 किलोमीटरचा मार्ग काँक्रीटचा असेल अशी माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात बेकायदा राहणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या 4ही लोकांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता. सदर कारवाई मुंबई दहशतवादी विरोधी पथकाने केली आहे. कमाल रियाज चौधरी, कामरुल कमाल चौधरी, सोहेल अफसर खान, आलमगीर ओली कियार शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबई नागपाडा दहशतवाद विरोधी पथकाला नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात बांगलादेशी नागरिक राहत असून भारतात त्यांनी अवैध मार्गाने प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नवी मुंबई युनिट यांची मदतीने ही कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय देवडीकर, रवींद्र उतेकर तसेच पथकाने मतीन पटेल चाळ आणि अखिल पटेल चाळीत धाड टाकली. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याची कबुलीही दिली. या सर्वांवर पारपत्र कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरात नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नव्याने नियोजन करून एकाच वेळी सलग 6 ते 7 तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग सुरू केला होता. परंतु विविध विभागातील तक्रारीनंतर पुन्हा शहरात जुन्या वेळापत्रकानुसारच पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान बदललेल्या वेळेचा नियोजन हे जलकुंभाच्या पुरवठ्यासाठी होतो असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे. मागील शनिवारपासून शहरात विविध विभागात सकाळ संध्याकाळी 2 वेळेऐवजी फक्त एकाच वेळी सलग 6 ते 7 तास पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे घणसोली, नेरूळ, ऐरोली येथील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. आमदार गणेश नाईक यांनीही पाणी पुरवठ्याच्या नियोजनाबाबत पालिका प्रशासनाला फैलावर घेत पाण्याचे राजकारण शहरात चालू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने फक्त 1 वेळचा सलग 6 ते 7 तासांचा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन हे फक्त शहरातील 57 जलकुंभांच्या पाणी साठ्यासाठी होते. नवी मुंबई शहरात मात्र जुन्याच पद्धतीने विभागवार 2 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी 1 समजल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्त साधून करण्यात येणारी सोने खरेदी काही प्रमाणात थंडावल्याचे चित्र पाहायला मिळाले. लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असूनही सोने खरेदीचा आनंद लुटताच आला नाही. यावर्षी कोटींची उलाढाल थंडावल्याने व्यापारी चिंतेत होते. 3.5 मुहूर्तापैकी 1 पूर्ण मुहूर्त असे दसऱ्याचे म्हणजेच विजयादशमीचे महत्त्व आहे. या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. दसऱ्यापासून शुभकार्याचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असल्याने सोने खरेदीला ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा सराफ व्यावसायिकांना होती. काही सराफांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्कीमही ठेवल्या होत्या. मात्र तरीही सोने खरेदीला म्हणावी तेवढी चालना मिळाली नसल्याचे जाणवले अशी माहिती काही सराफांनी दिली. यंदा सोन्याचा दर दसऱ्याच्या दिवशी 62,480 रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे यंदा मंदीचा फटका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी दिसत नाही. जवळपास 100 ते 150 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यामुळे 250 ते 300 तक्रारदारांना न्याय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पनवेलजवळील सुकापूर विमलवाडी गेट नंबर 7 आणि 8 या ठिकाणी 60 रूम बांधण्याचे काम बांधकाम व्यावसायिक शिरीषकुमार रंगराव चव्हाण यांनी घेतले होते. तसेच त्यांनी या ठिकाणी कामाची सुरुवात देखील केली होती. परंतु प्रत्यक्षात सदर ठिकाणी प्रत्येक एक सदनिका ही 2 ते 3 लोकांना विकून सदर व्यक्तींकडून 1,00,000 रुपये त्यांनी उकळले होते. अशा प्रकारे त्याने 250 ते 300 व्यक्तींना जवळपास 150 कोटींचा गंडा घालून तो फरार झाला होता. याबाबत पनवेलश्वर पोलीस ठाण्यात कृष्णा सहदेव मोरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पनवेलश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्स वॉरंटमधील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगले यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्यांना अत्यंत शिताफीने या आरोपीला कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. तथागत महाविहार सामाजिक संस्था बौद्ध सेवा संस्था आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खारघर शाखेच्या वतीने सेक्टर 12 येथील बुद्ध विहारात 67वा बौद्ध धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते प्राध्यापक अनिल कवळे प्राध्यापक LS बोईवारे यांनी आपले विचार मांडत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना जगात बौद्ध धर्माचे स्थान मोठे असून बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या बौद्ध धर्माचा रथ पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे नमूद केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे शहर सरचिटणीस दीपक शिंदे अनिल साबणे संदीप रेड्डी नितेश पाटील छगन खरात शशिराव दामोदर सचिव रवींद्र माने संदीप माघाडे प्रवीण मोकळ दादाराव उदागे शिवाजी खरात सीताराम जगताप रवींद्र सूर्यवंशी किशोर जाधव राहुल वानखेडे सीमाताई जाधव शांताताई माघाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष मल्हारी घाटविसावे सुशील महाडिक प्रभू जाधव उपस्थित होते. आपल्या संगीत तपस्यातून नेहमीच श्रोत्यांना सांगीतिक ऊर्जा देणारे रायगडचे सुपुत्र पंडित उमेश चौधरी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील महोत्सवात सुश्राव्य सुमधुर शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. 2 दशकाहून अधिक काळ आपल्या अथक साधनेने गायन कलेवर प्रभुत्व निर्माण करणारे रायगडचे भूमिपुत्र पंडित उमेश चौधरी यांचा नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मानाच्या महोत्सवात शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात गायन क्षेत्रातील अनेक दिग्गज जाणकारांची उपस्थिती लाभली. या महोत्सवाचे उद्घाटन स्वामी विष्णुपादानंदजी महाराज यांच्या हस्ते तर भारतातील प्रख्यात शास्त्रीय गायिका पंडिता शुभदाताई पराडकर यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता झाली. छत्रपती संभाजीनगर येथील रसिकांसाठी पंडित उमेश चौधरी यांचे गायन सुखद श्रवणीय ठरले. यावेळी महोत्सवाला उपस्थित असलेल्या दिग्गजांनी पंडित उमेश चौधरी यांच्या गायनाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली. त्यामुळे रायगडच्या स्वरातून छत्रपती संभाजीनगर मंत्रमुग्ध झाल्याची पोचपावती रसिकांकडून मिळाली. पनवेलश्वर पोलीस ठाण्यात दसऱ्यानिमित्त परंपरागत पद्धतीने शस्त्रपूजन परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सपत्नीक केले. पनवेलश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्ष परंपरागत सुरू असलेल्या दसऱ्यानिमित्ताने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सपत्नीक उपस्थित राहून शस्त्रपूजन विधिवत पद्धतीने केले. यावेळी अधिक राजपूत यांनी वाईट प्रवृत्तीची बिमोड करण्यासाठी या शस्त्रांचा उपयोग करावा असे वर्षानुवर्ष ही परंपरा प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्यात येते. आजही दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन केले जात असल्याची माहिती दिली. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. आरक्षण देईल तर हेच सरकार देईल, फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल असे गिरीश महाजन यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली
समितीची वेगाने कामे सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. मनोज सरांगे पाटील यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा, कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर आधार द्यावा लागेल, त्यासाठी अजूनही थोडा वेळ लागेल, चर्चासुद्धा सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत. याचबरोबर मराठवाड्यात सरसकट आरक्षणासाठी समिती अभ्यास करत आहे, अजून किती दिवस लागेल हे मला सांगता येणार नाही, याबाबत तोडगा काढायला थोडा वेळ लागेल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. नाशिकच्या पवित्र भूमीत बुद्ध स्मारक परिसरात महाबोधी वृक्षाच्या रोपणातून आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्यात लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधी वृक्ष रोपणातून महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नाशिक येथील बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे आयोजित ऐतिहासिक महाबोधी वृक्ष भव्य महोत्सव 2023 कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी श्रीलंका येथील बोधिवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा, शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुर विक्रमनायके, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पर्यटन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूजनीय भिक्खू डॉक्टर वास्कडुए यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.